मालेगाव तालुक्यातील चणकापूर कालव्या श्री धोंडीराम पांडुरंग माळी यांचे झाडी शिवरातील गट नंबर सातशे त्रेसष्ट ऑब्लिक एक मधील चनकापूर ते झाडी धरणातील पाट्याच्या चारीचे काम चालू असून सदर पाटात त्यांचा लालसर रंगाचा घोडा पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे या दरम्यान पंचनामा संदर्भात तळाजी तात्या यांना संपर्क केला असता त्यांनी संजय सिरसाट व साहेबराव केदारी यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला तसेच काम अर्धवट सोडल्याने यामुळे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे याचे लवकरात लवकर काम करण्यात यावे अशी संतप्त शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया प्रबंधोंशी बोलताना व्यक्त केल्यात बघूयात मी भाऊ शंकर पवार बोलतो काही पाटाचं काम हे अगदी धोकेदायक आहे आज घोडं पडलं सकाळ माणूस पडणार नाही असं कशावरून तर त्याचं आलं दुरुस्तीकरण काहीतरी झालं पाहिजे नसल होत तर आम्हाला सांगा आम्ही मशीन लावून सवन करून देतो हीच आमची नम्र विनंती आहे का सकाळ पोर सोर का जाणार नाही भाऊ असं आणि रस्ता सोयना नाही आहे तो रस्ताही क्लिअर झाला पाहिजे पाटाच्या किनारीनच रस्ता आहे तर सकाळ कोणी येत जात काहीच राहत ही चालू असते इटा आणि पाठाच्या ज्या आहेत ते पूर्ण काम अपूर आहे तर त्याच्यासाठी त्यांच्या उंच्या आणि त्या, त्या मोरींच्या कामं क्लिअर हे झाले पाहिजे मी दुंडराम पांडरंग माळी बोलतोय माझं घोड पाटामध्ये पडून जीवात हानी झाली आणि आणि होऊन तिथं पाठ एकदम खडून असल्यामुळं तिथं कुठलंच काही निवेदन नाही आहे आणि ते निवेदन तर नाही आज घोडं गेलं सकाळ एखाद्या वेळाला आमच्यावालं पोरसवरही जाऊ शकतं किंवा माणूस जाऊ शकतो का परत डोराही जाऊ शकतो याचं काही सांगू शकत नाही मी पण मग याच्यावर काहीतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे किंवा तार कंपाऊंड करा तुम्ही नसेल तुमच्या तार तुम्ही नळ्या टाकून का बुशती पण रस्त्याची सुधारणा आमची व्हायला पाहिजे आम्हाला अजून पैसा तर काही कुठलाही काही भेटला नाही पण आमच्या अशा लुकसानी चालू आहे तो तर कोणी आमच्याकडे लक्ष देऊन नाही राहिले तर आम्ही आदिवासी असून आणि शासनानं आमची दखल घ्यावी जर तुम्ही जर आमची दखल नाही घेऊ शकता तर आम्ही कुठंतरी एखाद्या मंत्र्याकडे की किंवा एखाद्या ठिकाणी आम्ही उपशन असूच बसू शकतो मी भाऊसाहेब धोंडरा माळी बोलतो इथं जवळ पन्नास चाळीस पन्नास फूट पाटी तर घोडं आज तीन वाजता इथं पाटात पडून गेलं ते डायरेक्ट जीवस गेलं इडं बारीक बारीक पोर आहे आज घोडं गेलं उद्या आम्हाला एखादा माणूस जाऊ शकतं किंवा काही इडं वस्ती एकदम घराजवळ आहे अन्न आदिवासी वस्ती आहे ती आणि आम्हाला त्यात इथं आमच्या जवळजवळ दोन तीनशे फुटापर्यंत आम्हाला मोरी म्हणा काहीतरी नळ्या टाकून पाहिजे इथं मोरी आहे पण त्याचं व्यवस्थित काम झालं नाही ती जवळ खालीची ती बरोबर नाही जवळजवळ तिला अजून जवळ दोन मीटर उंची पाहिजे होती ते बी पण पोर सोरांचं काही नाही बारीक पोरं इडून जाता वापरता तुमची काय विचारला काय आमची इच्छा अशी का, का इडून दोन तीनशे याच्या नळ्या टाकून दिले पाहिजे आणि हा पाट इड असं सवन इड म्हणजे रधारी आमची बारीक बारीक बारी लहान पोरं बाळ इथं खेळता